नमस्कार, मराठवाडा नेता ग्रेट भेटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत लातूर जिल्ह्यातील एक युवा नेतृत्व आदर्श सरपंच बाबू खंदाडे, ज्यांनी गावचा चेहरा आणि मोहरा गंगापूरचा बदलण्याचं काम केलं, ज्यांचा राजकीय वारसा पाहत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तत्कालीन मंत्री विलासरावजी देशमुख यांच्यावर हायकोर्टातली ताशेरे मारले गेले होते आणि त्यांचे सुपुत्र अत्यंत संघर्षशील, निर्भीड आणि देशमुखशाही विरुद्ध उघडपणे लढणारे बाबूराव खंदाडे यांचं मी स्वागत करतो. नमस्कार बाबूरावजी. बाबूरावजी, आपण गावचे सरपंच झालात, प्रस्थापिताला पाडून तुमची सत्ता आली. खरं म्हणजे एक मायनॉरिटीचा माणूस सरपंच होणं हे खूप कठीण काम, पण हे सांगण्या अगोदर तुम्ही तुमचं शिक्षण, बालपण आणि सरपंचपर्यंतचा तुमच्या कार्याचा आढावा आपण प्रेक्षकांना सांगावा. नमस्कार, मी बाबू हनुमंतराव खंदाडे, गंगापूरचा लोकनियुक्त सरपंच आहे. नोव्हेंबर 2017 झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये गंगापूर येथे मला लोकांनी निवडून दिलं. लातूर तालुक्यातील व लातूर शहर मतदारसंघातील सर्वात मोठं गाव म्हणून गंगापूर परिचित आहे. या गावची लोकसंख्या साधारणतः 15,000 आसपास असून 6,000 या ठिकाणी मतदान आहे. 2017 मी सरपंच झाल्यानंतर सुरुवातीला या गावामध्ये तसं पाण्याच्या परिस्थितीपासून सर्वच परिस्थिती म्हणजे भौतिक सुविधा म्हणायच्या त्या कुठल्याही नव्हत्या. लातूर जिल्ह्यामध्ये सन्माननीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होऊन गेले, अनेक लोक मोठमोठ्या पदावर होऊन गेले, पण ग्रामीण भागाचा विकास जो पाहिजे, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा केरळसारख्या या राज्यातून पंजाब असेल, हरियाणा असेल, ह्या राज्यात जसं खेडेगावचा विकास आहे, पश्चिम महाराष्ट्रात जसा आहे, तसा लवलेशी या ठिकाणी नव्हता. आणि आपल्या गावचा विकास करायचं ह्या जिद्दीतून मी बाहेर पडलो आणि ह्या जिद्दीतून जवळपास गेल्या 3 पूर्णपणे 100% भौतिक सुविधा, विकास तसं म्हणताच येणार नाही, कारण भौतिक सुविधा नसतील तर विकास कुठून होणार. तसे भौतिक सुविधा निर्माण करण्याचं काम 100% मी या ठिकाणी केलेलं आहे. साधारणपणे 10 वर्षामध्ये 10 कोटी रुपयाची कामं झालेली आहेत. पिण्यासाठी शुद्ध पाणी देण्याचं भाग्य या गंगापूरला 4 RO फिल्टर मी केलेले आहेत. या ठिकाणी मुख्य रस्ता असेल, मुख्य रस्त्याचं विद्युतीकरण असेल, गावातील रस्त्याचे रुंदीकरण असेल, नाली असतील, जवळपास 10 ते 12 किलोमीटर नाल्या या गंगापूरमध्ये करण्याचं भाग्य मला मिळालं. याबरोबर शेतकऱ्यांना आम्ही सुविधा देतो, कर्ज आपलं टॅक्स भरणाऱ्यांना अनेक भौतिक सुविधा आम्ही या ठिकाणी देतो. टॅक्स भरणाऱ्यासाठी विशेषतः आम्ही पिठाची गिरणी 100% मोफत केलेली आहे. जो 100% टॅक्स भरतो त्याला 4-5 वेगवेगळ्या सुविधा, पिठाची गिरणी असेल, मिरची कांडप असेल, RO दररोज 1 20 लिटरचा झार पाण्याचा त्यांना मिळतो. आणि एक विशेष असा निर्णय आम्ही महाराष्ट्रात किंवा देशात असे घडला असेल असा एक विशेष आम्ही निर्णय घेतला की शेतकऱ्यांचा शेतीमाल हा त्यांच्या शेतात ज्यावेळेस पिकतो त्यांना एक मदत म्हणून ग्रामपंचायतीची किंवा आपले शेतकऱ्यासाठी आपलं प्रेम आणि शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण शेतकऱ्यांनी पिकवलेला माल 100% मोफत वर्षभर आपण त्यांना घरपोच करतो. 200 रुपये डिझेलचा खर्च जातो. साधारणतः एका शेतकऱ्याचे या मागं छोटा शेतकरी असेल तर 2,000 रुपये वाचतात आणि मोठा शेतकरी असेल तर 5-10 हजार रुपये वाचतात. अशा अनेक सुविधा आपण देण्याचा प्रयत्न या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेला आहे. आपण सरपंच होण्या अगोदर आपण राजकारणामध्ये भाजपचा कार्यकर्ता म्हणून कोणकोणत्या पदावर काम केलं आणि काय काय काम केलं? या ठिकाणी साधारणतः राजकारणामध्ये मी 2002-2003 आलो. तसा मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असल्यामुळे राजकारणाशी संबंधित होतोच आणि वडिलांची पार्श्वभूमी थोडीशी राजकीय असल्यामुळं, सोसायटीचे चेअरमन वगैरे राहिले असल्यामुळं राजकारणाशी संबंधित होतोच, पण सक्रिय राजकारण ज्याला म्हणायचं 2001-2002 सुरू झालं.
या सुरुवातीच्या काळामध्ये मी लातूर तालुक्याचा भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष या पदावर काम केलं. साधारण 2005 पर्यंत 2005 ला लातूर तालुक्याचा युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून 2008 पर्यंत काम केलं. त्यानंतर जिल्ह्याचा उपाध्यक्ष युवा मोर्चाचा म्हणून 2 वर्ष काम केलं. त्यानंतर जिल्ह्याचा युवा मोर्चाचा अध्यक्ष, एकत्रित जिल्हा होता लातूर जिल्हा, त्यावेळेस भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्याच काळामध्ये माझ्याकडे उस्मानाबाद, हिंगोली आणि परभणी, नांदेड ह्या 4 जिल्ह्याचा प्रभारी म्हणून सुद्धा त्या काळामध्ये धनंजय मुंडे माझे अध्यक्ष होते, पूनम महाजन माझ्या सरचिटणीस होते, त्या काळाचं प्रभारी म्हणून काम केलेलं आहे. आणि युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्षाची माझी 2012-13 ची टर्म संपल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून 2 वर्ष काम केलं. त्यानंतर प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचा प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून 3 वर्ष काम केलेलं आहे. आपण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तुमच्या नेतृत्वामध्ये आपण कुठले कुठले आंदोलन वगैरे छेडले? आंदोलनाची पार्श्वभूमी सांगायला झालं तर जवळपास 42 राजकीय गुन्हे आंदोलनाचे जिल्हा 42 राजकीय गुन्हे आंदोलनाचे माझ्यावर झाले. आजही मला पासपोर्ट मिळत नाही, त्याच्यामुळे आता मिळण्याची शक्यता आहे. पण युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष असल्यापासून विकास कारखान्यासाठी शेतकऱ्यांना शेअर्स मिळावे इथून जी आंदोलन सुरुवात केली, पक्षानं दिलेले प्रत्येक आंदोलन त्या काळात आपण केलेले आहेत. महानगरपालिकेच्या पाण्याच्या पुरवठ्याचा प्रश्न असेल, MGPच्या विरोधात केलेला असेल, तत्कालीन काळामध्ये अनेक निर्णय असतील शासनाचे त्या काळामध्ये दुष्काळाच्या संदर्भात असेल, जवळपास असे राजकीय आंदोलनं तर 100 झाली असतील. पण त्या आंदोलनातून, सक्रिय आंदोलनातून जवळपास त्या आंदोलनाचा प्रमुख म्हणून माझ्यावर 42 खटले दाखल झाले. आणि त्या खटल्यातून आत्ता बरेचसे म्हणजे 99% बाहेर निघालेत, निर्दोष सुटका झालेली आहे. त्यापैकी सगळ्यात संस्मरणीय असा कुठल्या प्रकरणातला खटला आहे? त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं झालं तर एक नेत्याबद्दलचं प्रेम ज्याला म्हणायचं, त्याबद्दल जास्त आठवण अशी राहण्यासारखं एक घटना नक्कीच आयुष्यात आठवण्यासारखी आहे. तसे हे सर्वच प्रसंग आठवणी ठेवण्यासारखे आहेत. सन्माननीय मुंडेसाहेबांच्या, मी नवीन युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष झालो होतो म्हणजे 1-2 महिने झाले असतील, आणि आपलं नेत्यावरलं प्रेम एवढं होतं की त्याचं एक सहजगत प्रतिक्रिया अशी होऊन जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एक लातूर शहरामध्ये शिवाजी चौकामध्ये आंदोलन ठेवलं होतं, आणि तिथं मला असं कळालं की माननीय गोपीनाथराव मुंडेसाहेबांचा पुतळा जाळणार आहेत. मग एक असं वाटलं की आमच्या नेत्याने एवढं काम केलेलं आहे, एवढा नेता चांगला आहे, नेहमी पुतळा जाळायचं काय कारण आहे? मग मी 2-4 युवक माझ्यासोबत घेतले आणि चला म्हणलं बघू आपण काय करताय ते काय नाही. त्या ठिकाणी गेलो असता त्यांनी तयारी झाली होती त्यांची पुतळा वगैरे जाळण्याची. आणि या ह्याच्यामध्ये पहिल्यांदाच पुतळा जाळण्याच्या 2-3 मिनिट अगोदर मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी तो पुतळा घेतला तिथून ताब्यातून. 100-200 राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते, तेवढ्यातून घेतला, पळवला पुतळा आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये नेऊन ठेवला. कायद्यात तरतूद अशी आहे की पुतळा पोलीस स्टेशनला नेला असेल तर जाळता येत नाही. हा, हे एक असं संस्मरणीय घटना साहेबांच्या बाबतीमध्ये झाली. आणि त्याच्यानंतर ते त्याबद्दल माझ्यावर गुन्हा दाखल झाला, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी असं गुन्हा दाखल करायला लावला, अशा अनेक गोष्टी झाल्या. हे असं जरी असलं तरी विकास कारखान्याच्या बाबतीमध्ये मला नक्की एक आठवतं की विकास कारखान्याच्या निवडणुकीमध्ये किंवा विकास कारखान्याच्या शेअर्सधारकांना हे व्हावं, शेतकऱ्यांना फायदा व्हावा या दृष्टिकोनातून फार मोठा आपण आंदोलन उभा करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी त्या काळामध्ये मदत केली आणि आजही तो मुद्दा माझा काय त्या दृष्टिकोनातून कायमच आहे. हा एक राजकारणातला एक चांगला टप्पा मला आठवतो की आपण शेतकऱ्यासाठी नक्कीच काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना विकास कारखान्याला सुद्धा नंतरच्या काळामध्ये काही निर्णय घ्यावे लागले शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून. हा एक संस्मरणीय भाग राजकारणामध्ये आठवतो. आपण मध्यंतरीच्या काळात मांजरा कारखान्याची मळी ही पाण्यामध्ये येत होती, त्या संदर्भात नेमकं काय आंदोलन केलं, त्याचे काय काय परिणाम झाले? हो, गंगापूरच्या बाजूला मांजरा सहकारी कारखाना थोड्याशा हाकेच्या अंतरावर आहे,
आणि चिंचोलीराव वाडी चिंचोलीराव आणि तिथून येणारं नाल्याचं पाणी जवळपास गंगापूरच्या नदीमध्ये गंगापूरच्या काही भागामध्ये पाणी येत होतं. मग त्या त्या गावातील लोकांना विशेषतः चिंचोलीराव वाडी असेल आणि नदी भागच्या लोकांना जनावरं वगैरे असतील किंवा विहिरी असतील अशा भागांना एवढी त्या मळीचा त्रास होत होता, घाण वास येत होता आणि वर्षानुवर्ष 10 वर्ष 20 वर्ष लोकांनी हे सहन केलं. मग त्या दृष्टिकोनातून आपण 2 वेळेस कारखान्याला पत्र दिलं, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र दिलं, बऱ्याच वेळेस त्याचा पाठपुरावा केला, राजकीय आंदोलन त्या संदर्भात केलं. त्यानंतर थोडंसं कारखान्याने दखल देऊन आणि कायदेशीर बडगा महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने दिल्यानंतर ते मळीचं पाणी त्यांनी एकत्रित साठवून मग ते बंद करण्याचं बंद केलं त्यांनी. त्यानंतर संबंधित गावाला असेल किंवा नदीला असेल आता फार कमी पाणी येतं, क्वचित प्रमाणात पाणी येतं चुकूनच आलं तर, पण आता जवळपास प्रॉब्लेम हा सॉल्व्ह झालेला आहे. आपण एवढ्या मोठ्या महासत्तेविरोधात लढलात आणि नंतर तुम्ही ग्रामपंचायतला आलात, तर त्याचा काही तुमच्या निवडणुकीवर ग्रामपंचायतचा काही वाईट परिणाम झाला का चांगला परिणाम झाला? सुरुवातीच्या काळामध्ये तर असं आहे की मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये कधी विचार केला नव्हता की मी सरपंच होईल, असा कधी विचार केला नव्हता. पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये माझ्या मिसेसचा थोडासा पराभव झाला आणि ते गावातून थोडंसं मतदान कमी पडलं ह्याची खल मला किती मतांनी पराभव झाला? साधारणतः 1150 मतांनी पूर्ण जिल्हा परिषदमध्ये पराभव झाला आणि त्याच्यात गावातलंच मला मतदान मुळात 600 मतदान कमी पडलं. अच्छा. आणि ती खल एक होती की बाबा मी जेव्हा कधी संबंध नव्हता किंवा लोकांचं नेतृत्व करत नव्हतो किंवा लोकसेवक नव्हतो, मी प्रत्येक लोकांचं काम केलेलं असताना माझ्या बाबतीत का माझ्या गावातल्या लोकांनी मी उमेदवार असताना मला न मतदान करता बाहेरगावच्याला केलं, ह्याचं दुःख का असं. मग ठीक आहे, आता राजकीय शक्ती असू शकते, विलासराव देशमुखांचं प्रभुत्व या ठिकाणी राहिलेलं आहे, अमित देशमुखांचं आहे, तरी असं एक मन माझं म्हणत होतं की आपल्या गावातले लोक आपल्यावर प्रेम करत असतील, कारण त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी राजकारणात अशी होती की गावातला गंगापुरातला माणूस लातूरात आला आणि त्याला काय अडचण असेल, अगदी ट्रॅफिक पोलिसापासून तहसीलपर्यंत लोकांच्या सर्टिफिकेटपासून म्हणजे कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल तर त्यापासून आपण अनेक ठिकाणी या लोकांना मदत केलेली आहे पोलीस स्टेशनपर्यंत. मग आपल्यावर आपल्या बाबतीत असं का व्हावं ह्याचा विचार मी फार वेळ काळ झाला आणि थोडंफार मला वाटतं गावातील लोकांनाही त्या जवळच्या लोकांनाही लक्षात आलं किंवा आपण कुठं चुकलो जिल्हा परिषदमध्ये मतदान करत असताना. मग त्यांनी फार सर्वच लोकांनी आग्रह केला की तुम्ही उभं टाकलं पाहिजे आणि हे रूपरेषा बदलली पाहिजे, आता ती वेळ आलेली आहे, असं सर्वांच्या आग्रहाच्या प्रेमापोटीच मग सरपंच पदाला उभं टाकण्याचा निर्णय घेतला. डायरेक्ट सरपंचाची निवडणूक, डायरेक्ट थेट सरपंचाची निवडणूक असल्यामुळं डायरेक्ट निर्णय घेतला आणि उभा टाकलो आणि योगायोगानं लोकांनी गंगापूरमध्ये मला वाटतं इतिहासच असेल तो की 30 वर्षात सत्ता बदल झाला आणि सत्ता निसता सत्ता बदल झाला नाही तर जवळपास 800 मतांनी लीडनी मी निवडून आलो या ठिकाणी. अच्छा. तुमची किती माणसं आली खाली? साधारणतः 13 लोकांची ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यामध्ये त्या काळामध्ये 10 लोक आपल्याकडे निवडून आले. 10 निवडून आले? 13 पैकी 10 लोक निवडून आले आणि आता सध्या तरी माझ्यासोबत 8 लोक कायम आहेत. जे 2 फुटले आलेल्या पैकी 2 फुटले म्हणजे आता ते थोडंसं गावांतर्गत राजकारणाचा भाग असेल किंवा जास्त अपेक्षा लोकांच्या असतील, मला हे झालं पाहिजे त्या झालं पाहिजे, त्यामुळे 2 फुटून गेले आणि 8 सदस्य आजही कायम आहेत आणि लोकांच्या विश्वासावर आम्ही आजही चांगलं काम या ठिकाणी करतो. आता 2 लोक गेले आणि येणाऱ्या 2-3 वर्षात तुम्हाला परत निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, तर एकंदरीत पेरे हे आदर्श ग्रामपंचायतचे सरपंच, त्यांची मुलगी पराभूत होते, तर ग्रामपंचायतच्या निवडणुकीला किंवा निवडणुकीला विकास हा एकच फॅक्टर बघितला जातो का कुठले कुठले फॅक्टर बघितले जातात? नाही, मूळतः तर आपल्या मराठवाड्याची परिस्थिती राजकीय लोकांनी अशी केलेली आहे, राजकीय लोकांनी, मग त्याला 10-20 वर्षाचा राजकारणाचा भाग असेल किंवा हे असेल, जातीवर राजकारण आपल्या पूर्ण ग्रामीण भागामध्ये विभागलं गेलेलं आहे. तुम्ही विकास करता, किती विकास करता, काय काम करता, ह्याला काहीही लोकांचं देणं घेणं नाही.
10% लोक असतील एकूण लोकसंख्येच्या किंवा एकूण आपल्या जिल्ह्यात किंवा माझ्या गावात सुद्धा की 10-15% लोक असे असतील की ज्यांना डायरेक्ट विकासाचं देणं घेणं आहे. पण असे काही सुजन नागरिक असतात की शांत बसत असतात पण कळतं त्यांना की आपल्याला योग्य वेळेस काय करायचं आहे. म्हणजे 40% लोक असे असतात की आपण विकास झालेला आहे पाहिला आहे. तसं आता पूर्वीच्या काळामध्ये अनेक राजकारणी लोकांना म्हणलं जातं की ह्यांनी विकास केला तसं विकास केला ते पाहिलं जातं आणि ते दखल घेतात आणि करतातही मतदान. पण थोडंसं मायनॉरिटी म्हणून मायनॉरिटीचा माणूस म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक वेळेस अन्याय होतो मायनॉरिटीच्या माणसावर की किती आपण विकास करू त्याला संघर्ष आयुष्यभर सातत्यानं करावा लागतो आणि करत अस त्या संघर्षातूनच मग थोडाफार विजय होतो. पण मला एक माझ्या जीवाला अशी एक खात्री आहे की आता ह्यानंतर जे काही काम मी गंगापूरमध्ये उभा केलं त्यानंतर कुठं आयुष्यामध्ये पराभव स्वीकारावा लागेल अशी नक्कीच पाळी येणार नाही असं मला वाटतं. म्हणजे लोक तुमच्यावर सध्या प्लीज आहेत असं तुमचं म्हणणं आहे. पण साखर कारखाने 2-3 देशमुखांचे साखर कारखाने जिल्हा बँक ही त्यांच्या ताब्यात असल्यामुळं येणाऱ्या निवडणुकावर जिल्हा परिषद पंचायत समित्याच्या ह्याला तुम्ही उत्तर कशा पद्धतीनं देणार? नाही मुळामध्ये आपल्या कामातूनच आपल्या विकास आपलं आपण जे काम केलेलं आहे त्याच्यातूनच आपलं उत्तर समजलेलं आहे. आता तुम्ही मी त्यांना काही विकास केला नाही देशमुखांना असं म्हणणार नाही किंवा ह्यांच्यामार्फत 10-20 वर्षात जे सत्तेत राहिले त्यांनी विकास केला असं म्हणता येणार नाही. पण निश्चितच त्यांच्यापेक्षा आपण काय चांगलं करू शकतो हे दाखवून आपण दिलेलं असल्यामुळं लोक त्या बाबतीमध्ये ॲग्रेसिव्ह भूमिका नक्कीच घेतील आणि नक्कीच सोबत राहतील. विकासाची पार्श्वभूमी तसं तर आता विकासाच्या बाबतीमध्ये 70 वर्षे आपला देश स्वातंत्र्य होऊन झाला. आपण विकासापासून कोसो दूर मागावत. आता जे काही केलं माझ्या गावातल्या लोकांना वाटत असेल की हे सरपंचांनी केलेलं मुख्य रस्ता असेल नाला सरळीकरण असेल गावठाण फिडर असेल अशी जी अनेक कामं या ठिकाणी माझ्याकडून झाली दलित वस्तीतले कामं असतील ह्या बाबतीत जरी काम माझं काय म्हणणं आहे की आपण एक एक काम सांगा रस्त्याचं काम केलं की त्याला किती बजेट लागलं किंवा अशा प्रमुख कुठल्या योजना तुम्ही खास बाब म्हणून बाबूराव खंदाडे म्हणून आलेल्या कोणकोणत्या योजना आहेत आणि कशा आल्या? नाही मुळामध्ये आता आपण 10 कोटी रुपये जे आणले का नाही महाराष्ट्र शासनाकडून वेगवेगळ्या विभागातून आणले. सुरुवातीला सरपंच झाल्यानंतर माझ्या गावामध्ये बसस्टँडहून गावात येण्यासाठी मुख्य रस्ता जो आहे तो रस्ताच नव्हता. रस्ता नव्हता म्हणण्यापेक्षा फार तो खराब होता. म्हणजे त्या रस्त्यानं लहान लेकरांना चालणं त्याच रस्त्यावर 2-3 शाळा आहेत. लातूरला बाहेर जाण्याचा तोच रस्ता आहे बसस्टँडवर जाण्याचा तोच रस्ता आहे त्या ठिकाणी नव्हता. आणि रस्ता नसल्यामुळे पहिलं प्राधान्य मला होतं की रस्ता करणे. या रस्त्यासाठी त्या तत्कालीन काळामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी मला मदत केलेली आहे. पंकजाताई मुंडे यांनी मला मदत केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मूलभूत योजनेतून ग्रामविकास मंत्रालयाच्या योजनेतून या मुख्य रस्त्यासाठी साधारणपणे 80 लाख रुपये मी या ठिकाणी त्या मुख्य रस्त्यावर खर्च केलेले आहे. अच्छा थोडेफार पैसे जे कमी पडत होते थोडेफार मग ते खासदार संजयजी काकडे आहेत त्यांनी खासदार फंडातून 25 लाख दिले तो रस्ता पूर्णत्वास गेलेला आहे. अच्छा आता हा रस्ता झाला आणखीन दुसरे कुठले कामं केले? हो हाच रस्ता म्हणून नाही आता हा रस्ता कंटिन्यू पर्यंत दलित वस्तीपर्यंत जातो. तो रस्ता माझा 9 फुटाचा होता दलित वस्तीपर्यंत जाणार त्या रस्त्याचं रुंदीकरण केलं. गावातल्या पूर्ण रस्त्याचं नाले बांधले पूर्ण ठिकाणी. सर्वात महत्वाचं की म्हणजे अल्पसंख्यक समाजासाठी अल्पसंख्याकाच्या नावावर गेल्या 30-40 वर्षांमध्ये फक्त मतं घेतली गेली पण अल्पसंख्याक लोकांच्या विकासासाठी कुणीही काही केलं नाही. मग तुम्ही काय केलं? महाराष्ट्रात तर 1970-80 साली अल्पसंख्याक विभाग माझ्या माहितीनुसार तयार झाला. तर विलासरावजी देशमुख साहेब लातूर जिल्ह्याचे 8 वर्ष मुख्यमंत्री होते. आमच्यातून बरेच लोक पदार होते पण इथल्या अल्पसंख्याक लोकांसाठी 1 रुपयाही मी सरपंच होईपर्यंत गंगापूरमध्ये आलेला नव्हता. पहिला निधी महाराष्ट्र शासनाचा अल्पसंख्याक निधी मी गंगापूरमध्ये आणला. जवळपास 40 लाख रुपये गंगापूरमध्ये अल्पसंख्याक निधी आणले. काय केलं? त्याच्यातून दर्गा विकास इथे एक दर्गा आहे हजरत निजामुद्दीन दर्गा आहे फार जुना आहे त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा आहे. त्या दर्ग्याचं सुशोभीकरण मी या ठिकाणी केलेलं आहे. त्यापैकी 10 लाखामध्ये दलित वस्ती अल्पसंख्याक वस्तीतले रस्ते या ठिकाणी पूर्णतः रस्ते नाली अल्पसंख्याक वस्तीमध्ये मी अल्पसंख्याक विभागाच्या पैशातून केलेले आहे.
कब्रस्तान जे असतं मुस्लिमाचं मुस्लिम समाजासाठी अल्पसंख्याक लोकांसाठी त्या ठिकाणी जाण्याची सोय म्हणून रस्ता केलेला आहे. अच्छा. हा आणि शेवटच्या काळामध्ये जे मला पैसे मिळाले अल्पसंख्याक विभागाचे त्या ठिकाणी सभागृह बांधल्याचं त्यांचं वरी बस स्टँडला एक मशीद आहे त्यांची मशिदीच्या साईडला रस्त्यावर मेन रस्त्यावर त्या ठिकाणी त्याला सभागृह बांधून दिलेलं आहे. आणि हे काम करत असताना कुठेही मला ते त्यांचं तुष्टीकरण करावं मुस्लिम समाजाचं किंवा अल्पसंख्याक समाजाचं किंवा त्यांचं मतदान पाहिजे म्हणून मी केलेलं नाही. शासनाच्या प्रत्येक योजना ज्या आहेत त्या माझ्या गावात राबल्या पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून मी हे सर्व प्रयत्न केलेले आहेत. दलित वस्तीसाठी आपण कुठल्या कुठल्या योजना राबवल्या? दलित वस्तीमध्ये तर ऐतिहासिक अशा योजना राबवल्या. गेल्या 50 वर्षामध्ये दलित वस्तीसाठी माझ्या गावचे मला शिकवलेले गुरुजी होते दत्तात्रय बनसोडे गुरुजी, ते 2.5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होते. अध्यक्ष होते? हो अध्यक्ष होते. सदस्य होते, 2.5 वर्ष अध्यक्षही होते. गुरुपेक्षा चेला भारी असं म्हणलं तर नाही, कारण गुरुजींना मी कमी म्हणणार नाही, कारण ते गुरुजीच आहेत माझे. ते अध्यक्ष असताना किंवा मागल्या 30 वर्षात जेवढा निधी गंगापूरला मिळाला तेवढा 30 वर्षातला निधी आणि माझा 3 वर्षातला निधी सारखा आहे. 2 कोटी रुपये 1.80 कोटी रुपये दलित वस्तीचे मी गंगापूरसाठी मिळवले. या ठिकाणी त्यांना मूलभूत सुविधा दलित वस्तीमध्ये रस्ता, नाली, आरओ पाण्याचे शुद्धीकरण केंद्र असतील, पेव्हर ब्लॉकचे रस्ते असतील जिथं छोटे रस्ते आहेत म्हणजे जिथं जाता येत नाही अशा ठिकाणी छोटे रस्ते, ज्या ठिकाणी मोठ्या नाल्या आवश्यक आहेत दलित वस्तीमधून पूर्णतः पाणी बाहेर काढण्यासाठी त्या मोठ्या नाल्या त्या 100% दलित वस्तीच्या याच्यातून केलेल्या आहेत. आता मी काल परवा त्याच्यामध्ये सार्वजनिक शौचालय दलित वस्तीमध्ये चालू केले. आता मी किती शौचालय म्हणजे 3 सार्वजनिक शौचालय मी सध्या माझे बांधून तयार आहेत, 2 वापरात आहेत त्याच्यामध्ये 1 आहे सध्या ते सुद्धा लवकर चालू होणार. मग त्याच्या स्वच्छतेचं कसं आहे? त्याची स्वच्छता ग्रामपंचायतनं गेल्या 4-5 महिन्यापूर्वी स्वतःचं ट्रॅक्टर घेतलेलं आहे, ट्रॉली घेतलेली आहे आणि टँकर घेतलेला आहे. आम्ही साधारणतः त्या टँकरचा आणि ट्रॉलीचा वापर त्या सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेसाठी करतो. अजून स्वच्छतेचं लोकांना तेवढं महत्व नाही, पण साधारण 2-3 दिवसाला मध्ये पूर्ण धुवून काढणे आणि ग्रामपंचायतीने स्वतः स्वच्छता करणे असं चालू आहे. पंकजाताई मुंडेमुळे तुम्हाला मूलभूतचा निधी मिळाला, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे निधी मिळाला आणि संभाजीराव पाटील पालकमंत्री असताना आपल्याला काही निधी मिळाला का? नाही मिळाला. संभाजीराव पाटील साहेबामुळे जिल्हा परिषदमधला मूलभूतचा याचा आपला SRFचा निधी असेल, एक आरओचा पहिला SRFचा किती निधी मिळाला? साधारण 25 लाख रुपये त्यांच्यामुळे मला निधी SRFचा, एक उंबडगाव रस्त्यावर पूल असेल आणि माझ्या बाहेरचा रिंग रोड करण्याचं काम असेल हे त्यांच्यामुळे मिळालेलं आहे. आणि खरं तर असं नाही म्हणता येत की ह्यानं दिला निधी त्याला त्यानं दिला निधी असं होतं. ते माझे पालकमंत्री होते 3 वर्षाच्या काळामध्ये, त्या 3 वर्षाच्या काळामध्ये गंगापूरला जे जे काही मिळालं ते सन्मान्य संभाजीराव पाटील निलंगेकर साहेबांमुळे मिळालं हे मी मान्य करतो आणि ते तिने दिलेलं आहे आणि हक्कानं दिलेलं आहे असं मला वाटतं. आणि याच वेळेस तुम्ही आपले वडील, तुम्हाला तो किस्सा आठवतो का की एक प्रकरण होतं ग्रामसेवकाची बदली का? मी फार लहान होतो त्या ठिकाणी. तलाठ्याची बदली हे काय नेमकं प्रकरण काय घडलं होतं ज्याच्यामध्ये हायकोर्टात विलासरावजीवर स्ट्रक्चर पास झाले होते? नाही फक्त हे मी त्यावेळेस फार लहान होतो, साधारणतः माझं 5-7 वर्ष वय असेल, पण नंतरच्या काळात ऐकलेलं आहे. आमच्या कुटुंबातले काहीतरी फेरफार होतात, तलाठी हे बाबळगावचे होते आणि त्यांनी ते फेरफार करण्यासाठी पैसे मागितले. पैसे मागितल्यानंतर वडिलांच्या स्वभावामुळे म्हणजे वडील हे भ्रष्टाचाराच्या विरोधात असल्यामुळं कुटुंबाची आमची पार्श्वभूमी तशी असल्यामुळं त्यांनी देत नाही असं म्हणल्यानंतर त्यांनी तक्रार केली वडिलांनी. तक्रार केल्यानंतर सुद्धा संबंधित पोलिसांना त्या काळातल्या यंत्रणेना त्याला त्यांनी ते अपशब्द वापरले किंवा माझ्या मागे विलासराव देशमुख साहेब आहेत आणि तुम्ही काय वाकडं करू शकता माझं असंही झालं. आणि त्या यंत्रणेला संबंधित तत्कालीन साहेबांनी फोन केला की वा हे काय आमच्या गावचं तलाठी तर करू नका असं त्यांनी फोन केला. त्यामुळं ते संबंधित यंत्रणेच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी ते रेकॉर्डर घेतलं आणि त्यांच्या विरोधामध्ये कोणा केस झाली हे असं एकंदर त्या प्रकरणाचा इतिहास आहे. पण आता सन्माननीय देशमुख साहेब नाहीत त्याच्यामुळे आता तो विषय आपण काढतही नाही असं नाही. तुमच्या वडिलाची प्रतिमा काम करायची पद्धत, ते सोसायटीचे चेअरमन होते,
ते किती वर्ष सोसायटीचे चेअरमन होते? जवळपास 32 वर्ष झालं आता सोसायटीचे चेअरमन आहेत ते. आता पण तेच चेअरमन ते आहेत. आणि आता मी कालच त्यांना म्हणलं की आता सोसायटीचा चेअरमन पुढल्या वर्षी 2 वर्षामध्ये निवडणूक आहे तर तुम्ही लढवणार आहेत का? तर त्यांनी सांगितलं की हे माझी शेवटची निवडणूक आहे, मी आता काही निवडणूक लढवणार नाही. म्हणजे ते 34 ते 35 वर्ष पूर्णपणे अखंडपणे चेअरमन राहिलेले आहेत आणि सातत्याने सोसायटीच्या माध्यमातून जेवढं काम करता येतं तेवढं केलेलं आहे ते. एका बाजूला आपण देशमुखांची चुलते पुतणे, भाऊ भाऊ अशी टीका करता, पिता पुत्र, मग तुम्ही सरपंच आणि वडील चेअरमन हे तुम्हाला घराण्याशिवाय वाटत नाही का? नाही, नक्कीच काही लोकांना तो ते वाटत असेल, पण माझ्या ह्याच्यामध्ये माझे वडील कधीही सरपंच नव्हते. गेल्या 30-35 वर्षामध्ये माझे चुलते माझे 30-35 वर्षापूर्वी सरपंच होते. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये माझ्या घराण्यातल्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये कोणीही निवडणूक साधारणपणे लढवली नाही किंवा जिंकून आले नाहीत. त्यामुळे वडील सोसायटी सहकार क्षेत्रामध्ये चेअरमन राहिलेले आहेत आणि माझं क्षेत्र हे सरपंचाचं वेगळं आहे. आणि एक लोकांची इच्छा काय असते त्याच्यावर डिपेंड आहे. आणि हे फार योगायोगानं झालेलं आहे. आता वडिलांनी तर स्वतःहून मला सांगितलेलं की आता मी पुढली निवडणूक कुठलीही लढवणार नाही. म्हणजे माझी अपेक्षा आहे त्यांनी लढवावं म्हणून, पण त्यांची इच्छा आता की मी कुठलीही निवडणूक लढणार नाही. पण हे योगायोगानं आता झालेलं आहे. लोक आग्रहास्तव, लोकांच्या दबावामुळं तुम्ही निवडणूक लढवली, तुम्ही सरपंच झालात. एकंदरीत तुम्हाला असं काय करावं वाटतंय की जे राहिलंय आणखीन करायचं? हो, मग मी तुम्हाला ते माझं अर्धवट राहिलं बोलत की बाबा माझं गंगापूर हे जन्मगाव आहे, जन्मलेलं. ह्या गावासाठी मी जेवढं काही करू शकतो तेवढं कमीच आहे. आणि आजही केलेलं माझ्या दृष्टिकोनातून, लोकांच्या दृष्टिकोनातून हे फार मोठं जरी असलं तरी माझ्या दृष्टिकोनातून फार कमी आहे आजही केलेलं. माझं गंगापूरच्या बाबतीमध्ये असं एक स्वप्न आहे की हे गाव स्वयंपूर्ण असलं पाहिजे, पूर्ण 100% विकास झालेला पाहिजे. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की आपला देश स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाली, पण माझ्या इथला शेतकरी बांधव आजही शेतामध्ये जाताना त्याला रस्ता नाही. ही माझ्यासाठी किंवा माझ्या काळातले जे पूर्वीचे राजकारणी होती त्यांचं दुर्दैव म्हणालो किंवा माझंही आज दुर्दैव आहे, शोकांती काय माझी आज. जे कोणी माझ्या भागाचं नेतृत्व आजपर्यंत केलं असेल, ज्यात आमदार असतील, पालकमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील किंवा मी आहे स्वतः, आज आमचं दुर्दैवच आहे की माझा शेतकरी आज शेतापर्यंत जाऊ शकत नाही. पांदण रस्ते झालेले नाही, आज ह्या ठिकाणी रस्ते झालेले नाही. एका दुसरा त्रोळीक रस्ता झाला तो सुद्धा पूर्ण झाला नाही. हे रस्ते पूर्ण परिपूर्ण करणे हे माझं पहिलं उद्देश आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, भौतिक सुविधा मी गावातल्या पूर्ण केल्या, माझं टार्गेट जवळपास संपत आलं. जिथं मला अपेक्षित नव्हतं तिथं सुद्धा रस्ते नाले मी केलेले आहे. आता माझं एक पुढलं स्वप्न असं आहे की शेतकऱ्यांच्या सर्व सुविधा झाल्या पाहिजेत, त्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता असला पाहिजे. आता ह्याला बराच काळ लागणार आहे, बऱ्याच लोकांची मदत लागणार आहे. आणि त्याच्या पुढलं एक असं स्वप्न आहे की गाव तर स्वयंपूर्ण राहीलच, पण माझ्या गावातले 500 तरुण मुलं याच ठिकाणी रोजगार निर्माण झाला पाहिजे, याच ठिकाणी त्यांना नोकरी मिळाली पाहिजे, याच ठिकाणी त्यांनी स्वयंस्फूर्त स्वतःहून उद्योजक झालं पाहिजे. 500 लोकांना या ठिकाणी एकत्र काम करताना आणि त्यांना रोजगार मिळताना बघणं नेमकं कसला प्रकल्प का काय ते, म्हणजे प्रकल्प म्हणून नाही ह्याला असं म्हणायचं असतं, त्याला स्वयंभूत रचना, स्वयंरोजगार ज्याला म्हणायचं असतं. आपल्या लोकांनी आपल्या इथून आपल्या इथं पिकवलेला माल बाहेर देणे, त्याच्यावर प्रक्रिया करणे, वेगवेगळ्या योजनेची माहिती देणे, 500 तरुण मुलं आणि 500 महिला 1000 लोकांना या ठिकाणी रोजगार मिळून ह्या गावातच रोजगार मिळणे, ह्या गावातच काम करून त्यांनी पैसा कमवणे हे माझं उद्देश आहे. आणि ते एक पूर्ण करण्याची गरज आहे, ते येणाऱ्या काळामध्ये मी नक्कीच पूर्ण करेन. आता अल्पसंख्याक समाज, दलित समाज यांच्यासाठी ज्या प्रकारे केलं त्या प्रकारे जे दिव्यांग आहेत त्याच्यासाठी काय काय योजना राबवल्या गेल्या? मला वाटतं दिव्यांगासाठी तसं योजना राबवण्यासाठी फार अत्यल्प निधी ग्रामपंचायत स्तरावर असतो. नाही, केंद्र सरकारच्या भारतामध्ये लातूर जिल्हा हा 2 क्रमांकावर आहे दिव्यांगांना साहित्य वगैरे वाटप करणे, त्याच्यामध्ये आपल्या इकडे काय काय मिळालं? हो ना, तेच सांगतो मी तुम्हाला की ग्रामपंचायत स्तरावर निधी कमी असल्यामुळं सन्माननीय संभाजी पाटील भैया यांच्या त्यांनी जी योजना राबवली केंद्र सरकारच्या ह्याच्यामधून, साधारणतः गंगापूरच्या 10-12 लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे.
याशिवाय आम्ही डायरेक्ट बेनिफिट ज्याला म्हणायचं डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ती योजना गंगापूरमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये अपंगासाठी पहिल्यांदाच आम्ही राबवलेली. अच्छा. माझ्या गावात साधारणपणे मी अर्ज आव्हान केल्यानंतर 52 लोकांनी अपंग म्हणून नोंद केलेली आहे. या सर्वच्या सर्व 52 लोकांना त्यांच्या पर्सेंटेजनुसार म्हणजे पहिल्या ज्याचं जास्त पर्सेंटेज आहे अपंगत्वाचं त्याला साधारण 6,000 रुपये, दुसऱ्या नंबरच्याला 5,000 रुपये आणि तिसऱ्याला 4,000 रुपये असं डायरेक्ट बेनिफिट मी त्या अपंगांना ग्रामपंचायतमार्फत दिलेलं आहे. त्याशिवाय त्यांच्यासाठी जे जे काही अजून करता येईल ते आपण डायरेक्ट बेनिफिट त्यांना देण्याचं. अपंगांना सर्वच गोष्टीमध्ये घरकुल देण्यामध्ये अपंगांना प्राधान्य आहे. शासनाच्या योजनेमध्ये आपण प्राधान्य देतो अपंगांना. अशा प्रकारे अपंगासाठी योजना आपण राबवलेली आहे. पोपट पवार नंतर पेरे यांना आपण मानता किंवा पाणीवाले बाबा, तर त्या दृष्टिकोनातून वृक्षारोपण, जलसंवर्धन, नाला सरळीकरण यासाठी काही योजना राबवल्या का आणि काय काय राबवल्या? गेल्या 25-30 वर्षांमध्ये मला जसं कळतं किंवा 30 वर्षामध्ये साधारणतः नाला सरळीकरण गंगापूरच्या आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये कधीही झालेलं नाही. लातूर जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी जी श्रीकांत साहेब आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी सांगितले की बाबा गंगापूरमध्ये पाण्याचा पिण्याचा प्रश्न गंभीर आहे आणि नुसतं पाण्याचाच प्रश्न नाही तर आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांचा सुद्धा प्रश्न गंभीर आहे. नाले सर्व बुजत चाललेले आहेत, ही चाललेली आहे. त्यांच्या दोघांच्या मदतीतून गावाचा एकही रुपया न घालता 8 किलोमीटर नाला सरळीकरण गंगापूरमध्ये 1.5-2 वर्षापूर्वी झालेलं आहे. त्यासोबतच वृक्ष लागवडीची चांगली चळवळ मी स्वतःहून असे ठरवून झाडं लावले 100-200, त्याचा वाढदिवस सुद्धा मी नेहमी साजरा करतो. अच्छा. म्हणजे वर्षाला वर्षातून एकदा या ठिकाणी मी वाढदिवस सुद्धा साजरा करतो वृक्ष लागवडीच्या बाबतीत. मध्यंतरीच्या काळामध्ये पोखरासारख्या योजनेतून थोडासा ह्या नवीन सरकारनं पोखराची योजना बंद केली. शेततळे सर्वत्र करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि शेततळे अजूनही करत होतो आम्ही. सर्व शेततळ्याला पाणी मिळालं पाहिजे, पाणी साठवून ठेवलं पाहिजे आणि उपयोगी आलं पाहिजे. शेतकऱ्यांना सुद्धा वृक्ष लागवड असेल हे असेल ह्याच्यासाठी आवाहन करतात. जवळपास आता जवळपास गावामध्ये 100-150 एकर सीताफळ सर्वांनी लागवड केलेली आहे आणि अनेक वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपण प्रोत्साहन देतो लोकांना की बाबा वृक्ष लागवड झाली पाहिजे आणि झालं पाहिजे. आता माझ्या स्मशानभूमीवर मी चांगली वृक्ष लागवड या ठिकाणी केलेली आहे. माझ्या मुख्य रस्त्याला अलीकडल्या भागामध्ये पूर्वी बस स्टँडच्या साईडला वृक्ष होते अगोदरच, पण आता इकडं सुद्धा मी चांगले वृक्ष लावले आणि ते मोठे झालेले. तर आणखीन कृषी खात्याच्या गावासाठी तुमच्यामुळं कुठल्या काही वेगळ्या योजना मिळाल्या का? हो, पोखरासारखी योजना जी असेल का नाही. पोखरा म्हणजे नेमकं काय? नानाजी देशमुख आपल्या ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा महाराष्ट्राचा सत्ता होता त्यावेळेस नानाजी देशमुख यांच्या नावानं शेतकऱ्यासाठी सर्व योजना एकत्रित करून एक पोखराची स्कीम चालू केली आणि या पोखराच्या स्कीममध्ये पोखरा मुळातच इथं या ठिकाणी गंगापूरमध्ये यावं त्या ठिकाणी यासाठी आपण विशेष प्रयत्न केले. आल्यानंतर लातूर जिल्ह्यामधलं सर्वात ॲक्टिव्ह पोखराच्या ह्याच्यामध्ये नोंदणी केलेलं गाव हे गंगापूर आहे आणि सबसिडाईज म्हणजे त्या योजनेचा लाभ घेणं आणि ओरिजिनलमध्ये कार्यान्वित करणं शेततळ्याच्या बाबतीत असेल, ठिबक स्प्रिंकलरच्या बाबतीत असेल, अशा सर्वच योजना त्या पोखऱ्यामधल्या या ठिकाणी करण्याचं काम शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी केलेलं आहे. आता वडील सोसायटीचे चेअरमन, तुम्ही सरपंच, तुम्ही गडकरी साहेबांच्याही जवळचे आहात, तर त्यांनी स्टार्टअप सारख्या वगैरे योजना सुरू केलेल्या आहेत आणि आपल्याकडचा शेतकरी ऊस शेतीच्या मागे असताना ऊसाला पर्यायी शेती म्हणून आपण काय काय सुरू केलेलं आहे? वडिलांनी, तुम्ही किंवा गावकऱ्यांनी मिळून काही शेतकरी मेळावे घेणं? हो, ह्यामध्ये आपण स्टार्टअपच्या दृष्टिकोनातून बचत गटांना जेवढं काही सहकार्य करता येते विशेषतः महिला बचत गट असतील. आता आपले विलासराव देशमुख कृषीचं जे हे आहे केंद्र आहे त्यांच्या मार्फतचे शासनाच्या योजना असतील या ठिकाणी बी बियाणे वाटप असेल गटांना असेल किंवा पुरुषाच्या म्हणजे शेतकरी बचत गटांना असेल शेतकऱ्याचं कृषी विभागाच्या बियाण्याचं वाटप असेल सर्व योजनांची माहिती असेल या ठिकाणी आपण वेळोवेळी त्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन
त्या कार्यक्रमाला मी स्वतः उपस्थित असतो, त्या अधिकाऱ्याच्या माहिती घेऊन सातत्याने ते सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं, स्पीकरच्या माध्यमातून पोहोचवणं, दोंडीच्या माध्यमातून पोहोचवणं, हे आपण सातत्याने करतो. शेतकऱ्याची प्रत्येक योजने, शेतकऱ्यासाठी असलेली प्रत्येक योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करू. बरं, जिल्हा बँक तुम्हाला सहकार्य करते का, म्हणजे वडिलांना सोसायटीला? हो, जिल्हा बँकेचं अवधार्य असं असतंय की ते सहकार्य करतातही आणि नाहीही असं म्हणलं तरी चालतंय. आवश्यकतेनुसार डायरेक्ट शेतकऱ्याचे कर्ज वाटप असेल, हे जे असेल, ह्याच्यामध्ये जो प्राधान्यक्रम पाहिजे पाहिजे तेवढा मिळत नाही, त्याच्यामुळं गावातले बरेच शेतकरी हे सरकारी दुसऱ्या सरकारी बँकेकडे जाणे असे करत आहेत. पण त्यातल्या त्यात अशा ह्या 10 वर्षामध्ये जिल्हा बँकेचं सहकार्य राहिलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण तसा प्रयत्नही करतो आणि अजूनही येणाऱ्या काळामध्ये होईल असं वाटतंय. तुम्ही एक क्रांतिकारक युवक म्हणून तुमच्याकडं सगळा जिल्हा पाहतो आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा बँक असेल, परत जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, किंवा सध्या राहुल केंद्रीय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, मग तुमच्या गावाला जिल्हा परिषदेच्या ह्या 2.5 वर्षात काही योजना आल्या का, त्यासाठी प्रयत्न केला का, आणि कुठल्या योजना आल्या? जिल्हा परिषदच्या ह्या साधारणतः 2.5-3 वर्षामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितल्यासारखं SRFचा निधी गंगापूरला मिळाला, दलित वस्तीचा निधी गंगापूरला मिळाला, अशा अनेक योजना जिल्हा परिषदेच्या मार्फत गंगापूरमध्ये राबवण्यात आलेल्या आहेत. सन्माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी या ठिकाणी भेट सुद्धा दिलेली आहे. जिल्हा परिषदने मला विशेष भेट अशी दिलेली आहे गंगापूरसाठी की माझ्या गावाला कधीही स्वतःची ग्रामपंचायत, आत्ता मी आपण जिथे बसलोत हे 2 छोट्या रूम हे ग्रामपंचायतचं ऑफिस आमचं. 15,000 लोकसंख्या आहे गावची, 6,000 मतदान आहे. लातूर शहर मतदारसंघातलं तालुक्यातलं सर्वात मोठं गाव आहे, तरी ह्या स्वतःचं कार्यालय या ग्रामपंचायतीला नव्हतं. पहिल्या मजल्यावर जायचं, कुठं 10x10 रूममध्ये बसायचं. तर प्राथमिक उपकेंद्र जे माझं मुख्य रस्त्यावर होतं जुनं, जे की बंद अवस्थेत होतं, ती पूर्णपणे जमीन हस्तांतर करून मला आत्ता जिल्हा परिषदेने मला दिलेली आहे. त्यासाठी पंकजाताई मुंडेने निधी दिलेला आहे आणि आता ते लवकरच 1-1.5 महिन्यामध्ये फार मोठी प्रशासकीय किती रुपये खर्च करून साधारणतः मला पंकजाताईंनी 30 लाख रुपये ग्रामपंचायत बांधकामासाठी निधी दिलेला आहे. उर्वरित निधी आम्ही काही ग्रामपंचायतीत घालून आम्ही त्या ठिकाणी बांध ग्राम सचिवालयाच्या माध्यमातून ग्राम सचिवालयच प्रशासकीय ग्राम सचिवालयच करत आहोत त्या ठिकाणी. की सगळीकडे एक योजना मला आठवते की ग्राम सचिवालयाच्या माध्यमातून सर्व कार्यालय खालच्या बाजूला आणि ग्रामपंचायत आणि सभागृह, तर अशा प्रकारचंच आपण करत आहोत. पण सध्याच्या काळामध्ये थोडासा आता हे निधी कमतरता असल्यामुळं अजून एक पार्ट बी म्हणून आहे, त्याचा माझा तो उर्वरित नंतरच्या काळात पूर्ण करणार आहोत. पण आहे त्या ग्रामपंचायतमध्ये माझे सर्व कार्यालय बसतील, तलाठी बसतील, ग्रामसेवक बसतील, कृषी सहाय्यक बसतील, MSB चा माणूस बसेल, अशी व्यवस्था केलेली आहे. मोठी ग्रामपंचायत प्रशासकीय इमारत म्हणून आता अस्तित्वात आणलेली आहे, स्वतःच्या मालकीची आहे. ही जिल्हा परिषदनं मला चांगली मोठी मदत केलेली आहे या ठिकाणी. अच्छा, आता जलयुक्तचं झालं, नंतर शेतकऱ्याच्या योजना झाल्या, तुम्हाला या ठिकाणच्या युवकांना संस्कारासाठी आपण काय कार्यक्रम राबवले, किंवा युवकांचे मेळावे, महिलांचे बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही काही प्रेरणा दिली का महिलांना, काय काय म्हणजे नेमकं इथं किती बचत गट आहेत आणि काय काय उद्योग चालतात? साधारणतः गंगापूरमध्ये महिला बचत गट सक्रिय असणारे 15-16 बचत गट सक्रिय असणारे 15-16 आहेत आणि सक्रिय नसणारे पण बचत गट आहेत असे जवळपास 10-12 असे 25-30 बचत गट आहेत. या बचत गटाच्या माध्यमातून आपण महिलांना अनेक योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्हाला आपल्या नरेंद्र मोदी साहेबांनी गॅसची योजना जी आहे ते ग्रामसभा भरून मी त्या ठिकाणी अंमलबजावणी केलेली आहे. जवळपास गंगापूर गावच्या 380 लोकांना मोफत गॅस मिळालेला आहे. अच्छा, याशिवाय महिलांसाठी मोफत विजेचं कनेक्शन त्यावेळेस मोदी साहेबांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधानांनी दिलं होतं.
ते सुद्धा आम्ही जवळपास गंगापूरमध्ये 250 लोकांना मोफत विजेचं कनेक्शन या ठिकाणी दिलं आणि मगाशी तुम्हाला सांगितल्यासारखं डायरेक्ट बेनिफिट जे देत आहेत सरकारच्या योजनेचा डायरेक्ट बेनिफिट बँकेमध्ये काम असतील मला महिला डायरेक्ट फोन करतात त्याला बँकेमध्ये आपण मदत करतो मगा तुम्हाला सांगितल्यासारखं विलासरावजी देशमुख जे कृषी विज्ञान केंद्र आहे त्यांच्यामार्फत आपण त्यांना सर्व मदत करतो कृषी विभागामार्फत मदत करतो याशिवाय आता पोखराच्या अंतर्गत काही उद्योग उभारण्यासाठी महिलांना विशिष्ट ट्रेनिंग दिली जाते तो सुद्धा आपण कार्यक्रम अंमलबजावणी आता करत होतो तर ते स्टेप बाय स्टेपमध्ये चालू आहे ते अच्छा सर येणाऱ्या काळात की आपलं गाव हे मॉडेल बनावं यासाठी आपल्या काही संकल्पना आहेत का हो निश्चितच आहेत या ठिकाणी संकल्पना फार मोठ्या संकल्पना आहेत आता पण गावकरी किती सोबत राहतात ह्याच्यावर डिपेंड असतं आणि गाव 100% सोबत आहे तो ते प्रोत्साहनही देतात पण मॉडेल गाव म्हणून एक माझं असं स्वतःचं मत आहे की माझं गाव हे स्वयंपूर्ण झालं पाहिजे स्वयंपूर्ण म्हणजे काय माझ्या ह्याच्यामध्ये माझ्या गावातला तरुण हा बाहेर जाऊन रोजगार करावा ह्या मताचा मी 100% नाही माझ्या गावातल्या तरुणांना याच गावात रोजगार निर्मिती केली पाहिजे अनेक लोकांना कामाला लावलं पाहिजे स्वतःचा रोजगार निर्माण केला पाहिजे ही माझी एक मॉडेल करण्याचं या ठिकाणी माझा ह्या येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न राहणार आहे तोच प्रयत्न महिलांच्या बाबतीत सुद्धा राहणार आहे माझा लातूर शहराच्या जवळ गाव आहे लातूर शहराला मी काय काय देऊ शकतो माझ्या येणाऱ्या काळामध्ये हे एक अशी मोठी यंत्रणा मला या ठिकाणी उभा करावायची आहे अनेक ठिकाणी प्रशासनाची सन्मान सरकारची मदत लागणार आहे ते निश्चित होईल आणि एक मॉडेल असं चांगलं गावचं गंगापूरचं जे कुणी केलं नाही ते आपण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार आहोत आपण आदर्श कुठल्या कुठल्या गावाला भेटी वगैरे काही दिल्या का म्हणजे माझं मुळात असं आहे की मी दुसऱ्याचं बघून काहीच काम करत नाही माझं स्वतःचं एक मन सांगितलेलं भगवद्गीतेत सांगितलेलं की आपल्या मनाला जे पटतं ते आपण केलं पाहिजे आदर्श दुसऱ्याचा नक्की घ्यावा नक्की वाचण्यात घ्यावा ऐकण्यात घ्यावा बघण्यात घ्यावा मी सर्व ठिकाणी यूट्यूबवर बघितलेलं आहे सर्व पेरेपाटलांचा बघितलेलं आहे पण माझं एक असं मत आहे की आपण कुठं जाण्यापेक्षा आपल्या मनाला कळतं की आपल्या बाजूला किती घाण आहे किती चांगलं करायचं आहे किती कुठले काय कामं करायचे हे आपल्या मनाला कळतं तसं एक आदर्श आपण स्वतःच्या मनाची सुरुवात केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून डेव्हलपमेंट झालं आहे मला एक नक्की असं आठवतंय की वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये गंगापूरचं नाव हे पूर्ण देशाच्याच नव्हे पातळीवर तर जगाच्या पातळीवर घेतलं जावं असं एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न मी निश्चित करणार आहे कारण ह्या गावचा पुत्र आहे सुपुत्र आहे मी स्वच्छ गंगापूर सुंदर गंगापूर हरित गंगापूर स्वावलंबी गंगापूर हे तुमचं ध्येय आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात मराठवाडा नेत्याच्या वतीनं आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्याचबरोबर दैनिक मराठवाडा नेताबद्दल आपलं काय मत आहे किंवा आपल्याला काय सांगावं असं वाटतं ते सांगावं दैनिक मराठवाडा नेता आणि परिवार याचा तसं माझा 22-25 वर्ष झाला संबंध आहे दैनिक मराठवाडा नेताना सुरुवातीच्या काळामध्ये राजकारणामध्ये मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस माझ्या प्रत्येक कामाचं कौतुक म्हणजे साधारणपणे ज्यावेळेस कुणीही बातमी एक लोकशाहीचा चौथा स्तंभ तिसरा स्तंभ ज्याला मानला जातं पत्रकारिता जी की त्या काळामध्ये दबून होती किंवा कोणाच्या तर भीतीपोटी होती अशा काळामध्ये दैनिक मराठवाडा नेताना माझं सर्व काम समाजासमोर मांडलं माझ्यावर विशेष प्रेम केलं याबद्दल दैनिक मराठवाडा नेताचा मी आयुष्यभर ऋणी राहणार आणि त्या आयुष्यभर मला अडचणीच्या काळामध्ये मदत करणारा परिवार म्हणजे वृत्तपत्र म्हणून आणि पारिवारिक संबंध म्हणून मला हे कायमस्वरूपी लक्षात राहील असं मला वाटतं यापुढेसुद्धा दैनिक मराठवाडा नेतानी खूप खूप प्रगती करावी अनेक अशा सर्वंकष विषयावर कार्यक्रम राबवावा आता तर ते राबवतच आहेत पण अजूनही राबवावा यासाठी मी माननीय दैनिक मराठवाड्याचे संपादक बद्दरजी आणि सर्व कुटुंबियांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आभारी नमस्कार